विद्यार्थी मित्रों, कालच्या तासिकेला आपण आदिवासीचे आर्थिक जीवन यामध्ये आदिवासीची अर्थव्यवस्था, आदिवासीची अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, आदिवासीच्या अर्थव्यवस्थेचे बदलते स्वरूप इत्यादी मुद्दे पाहिले आहेत. आजच्या तासिकेला आपल्याला आदिवासीचं आर्थिक जीवन वेगवेगळ्या अवस्थेमध्ये, वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये कशा पद्धतीनं बदलत गेलं हे आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे मानवाला, सर्वच मानवाला या टप्प्यातून जावं लागलेलं आहे. आदिवासी, ग्रामीण, नागरिक, कोणताही समुदाय असेल तो त्याला वेगवेगळ्या टप्प्यातून त्याची वाटचाल झालेली आहे, मार्गक्रम बनलेला आहे असं लक्षात येतं. आदिवासीच्या जीवनामध्ये सुद्धा काही टप्पे महत्वाचे आहेत. ह्या टप्प्याचं विश्लेषण करत असताना आदिवासीचा अभ्यास करणारे, सामाजिक मानवशास्त्राचा अभ्यास करणारे अनेक संशोधक आहेत, त्यांनी हे टप्पे स्पष्ट केलेले आहेत. थर्ड वर्ल्ड नावाचा समाजशास्त्र मानवशास्त्रज्ञ आहे, हर्कोविट्स नावाचा मानवशास्त्रज्ञ आहे, यांनी आदिवासीच्या मार्गक्रमणाचे, आर्थिक जीवनाचे चार टप्पे सांगितलेले आहे. तर हे चार टप्पे नेमके कशा प्रकारचे आहे, या चार टप्प्यातून आदिवासीच्या जीवनाचं मार्गक्रमण कसं झालेलं आहे, त्यांचं आर्थिक जीवन कसं बदलत गेलेलं आहे हे आपल्याकडून लक्षात घेणं गरजेचं आहे. तर आदिवासीच्या जीवनातला पहिला टप्पा आहे अन्न संकलन करणे व शिकार करणे. आदिवासी हा दऱ्याखोऱ्यात राहतो, दुर्गम भागात राहतो, निसर्गाच्या सानिध्यात राहतो, तो निसर्गाचाच भाग आहे. त्याचं जीवन इतकं निसर्गाशी एकरूप आहे की त्याच्या जीवनात सुद्धा, त्याच्या स्वभावामध्ये सुद्धा त्याची वैशिष्ट्ये लक्षात येत असतात, लक्षणं दिसून येत असतात. त्या दऱ्याखोऱ्यात राहतो, नदीचं वाहतं पाणी पितो, झाडाच्या डोंडीमध्ये वास्तव्य करतो. आज त्याचं घर जरी असेल तरी ते निसर्गातच आहे. दुर्गम भागात इथं रस्ता नाही, वेगवेगळ्या सुखसुविधा नाही, अशा ठिकाणी ते वास्तव्य करताना दिसतात. तर पहिल्या अवस्थेमध्ये आदिवासी हा जो आहे, आदिवासी हजारो वर्षापूर्वी आदिवासी पहिल्या अवस्थेमध्ये अन्न संकलन करत होता, शिकार करत होता. म्हणजे सर्वप्रथम भटक्या पद्धतीनं समूहात सामूहिक जीवन जगायला आदिवासीनं सुरुवात केली. आणि मग झाडाचे फळं खायचे, कंदमुळे खायची, शिकार करायचे, आणि अशा पद्धतीचं जीवन जगत असताना मग त्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी अवगत झाल्या की कोणती फळं खाण्यायोग्य आहेत, कोणती फळं खाण्यायोग्य नाहीत, ते कसे खायची, मग याच्यामध्ये विकास होत गेला. कंदमुळे खाणे, फळे गोळा करणे, डिंक जमा करणे, मध गोळा करणे आणि शिकार करणे, शिकार घेऊन गावी येणे, मूळ वस्तीत येणे आणि मग सगळ्यांनी म्हणून ती शिकार खाणे, म्हणजे या पद्धतीनं त्यांचं व्यक्तिगत जीवन त्या काळामध्ये नव्हतं तर सामूहिक जीवन त्यांचं होतं. आणि जे सामाजिक विभेदन आहे, सामाजिक विभेदन या काळामध्ये झालेलं नव्हतं. आप्तसंबंधावर आधारित अशी एक समाज व्यवस्था होती आणि ती व्यवस्था आदिवासी लोक चालवत होते हे लक्षात येत असतं. या अवस्थेमध्ये फार काही कोणता बदल झाला नाही, साध्या अवस्थेचं जीवन आदिवासी लोक जीवन करत होते. दुसरी अवस्था आहे पशुपालन अवस्था. म्हणजे शिकार करत असताना जंगलातील जे पशुपक्षी आहेत यांची शिकार आदिवासी लोक करत होते. परंतु पशूंची शिकार करत असताना त्यांच्या असं काही लक्षात येऊ लागलं की हे पशु शिकार करून खाण्यापेक्षा त्याच्यापासून आपण काही वस्तू मिळवू शकत असतो, त्यांना आपल्या जीवनाचा भाग बनवू शकत असतो, त्यांना आपल्या समूहामध्ये आणू शकतो. आणि मग अशा पद्धतीनं हरणाची, काळविटाची, सस्याची, नीलगाईची शिकार केल्यानंतर ते नीलगाईचं पालन करू लागले, हरणाचं पालन करू लागलं. म्हणजे यातून त्यांच्यामध्ये पशुपालनाची संकल्पना निर्माण झाली की पशुला खाण्यापेक्षा पालन करू, त्याला घेऊन आपण जीवन जगू, या पद्धतीचा विचार त्यांच्या मनात येऊ लागला. आणि मग ते पशुपालन करू लागले. गुरंढोर जंगलात घेऊन जाणे, त्यांची चढाई करणे, वापस घरी घेऊन येणे, त्यांचे दूध काढणे, ते दूध विकणे, त्याच्यापासून अन्न पदार्थ घेणे, अशा पद्धतीचं जीवन आदिवासी लोक जगू लागले. आणि मग पशुपालन करणाऱ्या जमातीमध्ये तोडा नावाची जमात आहे. हे तोडा नावाची जमात म्हशीलाच आपलं दैवत मानते, पवित्र मानते. आणि मग म्हशीला पवित्र मानत असतानाच ते स्त्रियांना अपवित्र मानतात. मग म्हशीचं पालन पोषण करणे, धार काढणे म्हशीची, ते दूध विकणे, म्हशीला वेगवेगळ्या पद्धतीचे खुराक देणे, यापासून ते स्त्रियांना दूर ठेवतात.
हे सगळे काम ते पुरुष करतात म्हणजे स्त्रीला अपवित्र मानणं वास्तविकता चूक आहे परंतु ते त्यांची स्वतंत्र आहे तर अशा पद्धतीचं म्हशीला ते पवित्र मानतात आणि म्हैस पालनाला ते महत्व देतात आणि दुग्ध व्यवसाय करणे त्याच्यातून त्यांचा महत्वाचा व्यवसाय बनलेला आहे तिसरी अवस्था आहे कृषी अवस्था म्हणजे अन्न संकलन करणे शिकार करणे मासेमारी करणे भिंग गोळा करणे मध गोळा करणे कंदमुळे जमा करणे खाणे हे झालं पहिली अवस्था दुसऱ्या अवस्थेमध्ये पशुपालन करणे त्याच्या साह्याने जीवन जगणे आणि तिसऱ्या अवस्थेमध्ये हेच अन्न संकलन करणे शिकार करणे पशुपालन करणे यासोबत माणूस शेती करू लागला आणि शेती करत असताना त्याच्या जीवनामध्ये स्थिर जीवनाला सुरुवात झाली एका ठिकाणी वास्तव्य करू लागले सर्व प्रत्येक जण आपापल्या परिसरांमध्ये वास्तव्य करू लागला आणि स्थिर स्वरूपाची शेती करू लागला परंतु आदिवासी लोक स्त्री एकाच ठिकाणी शेती करत नव्हते स्थानांतरित शेती झूम शेती हा त्यांच्या शेतीचा प्रकार आहे एकाच ठिकाणी शेती करत असताना त्या ठिकाणची लागलं जाणे राग तयार करणे तिथं 3 वर्षे शेती करणे पुन्हा दुसऱ्या ठिकाणी जाऊन शेती करणे आणि मग परत 3 वर्षानंतर दुसऱ्या ठिकाणी शेती करणे यामुळे ते जंगलाचा नाश करत होते उत्पादनात वाढ होत नव्हती साध्या पद्धतीने शेती करत होते परंतु या अवस्थेमध्ये त्यांच्या जीवनाला स्थैर्य प्राप्त झालं ते एका ठिकाणी स्थायी झाले आणि मग त्या ठिकाणी लिंगभेद श्रमविभाजन तयार झालं की स्त्रियांनी घरकाम करणे पुरुषांनी शिकार करणे स्त्रियांनी घरकाम करून शेतीला मदत करणे म्हणजे श्रमाचं विभाजन या काळामध्ये थोडस झालेलं दिसून येते तर ही कृषी अवस्थेवस्था आहे कृषी अवस्था ही आदिवासीच्या दृष्टीने या काळामध्ये चौथी औद्योगिक अवस्था आहे की सर्वप्रथम जगामध्ये औद्योगिक क्रांती ब्रिटनमध्ये झाली आणि मग ब्रिटनमध्ये औद्योगिक क्रांती झाल्यानंतर हीच औद्योगिक क्रांती 1950 भारतामध्ये झाली आणि भारतामध्ये औद्योगिकरण आल्यानंतर सर्वप्रथम प्रत्येक शहरामध्ये महानगरामध्ये औद्योगिकरण झालं आणि मग महानगरामध्ये औद्योगिकरण झाल्यामुळे लोक रोजगारासाठी शहराकडे धाव घेऊ लागले आणि मग तिथं जाऊन स्थायिक होऊ लागले परंतु आदिवासी लोक शहराकडे जात नव्हते त्यांच्या परिसरामध्ये जे काही रोजगार असेल उद्योग असेल कारखाना असेल त्या ठिकाणी जाऊन ते काम करू लागले आणि संध्याकाळी वापस शहराकडे वस्तीकडे वळले तर त्याच्यातून काय झालं या नव्या अर्थव्यवस्था कृषी अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचा शोध स्त्रियांनी लावला तो भारतामध्ये लागला असं एशी दुबे यांनी म्हटलेलं आहे काही संशोधक म्हणतात की कृषीचा शोध इस्रायलमध्ये लागला तर हे शोध कुठं लागला यापेक्षा शेती करायला सुरुवात केली आणि त्यामुळे मानवाला अन्नधान्याचा तुकडा उचला नाही हे सर्वात महत्वाचं तर या औद्योगिक अर्थव्यवस्थेमध्ये जी आदिवासींची विनिमयाची जी अर्थव्यवस्था होती याच्यामध्ये बदल होऊन पैशाची अर्थव्यवस्था आली की श्रमाच्या मोबदला पैशाच्या स्वरूपात दिला दोघांना लिंगभेद विभाजन झालं स्त्री पुरुष समानता निर्माण झाली नोकरशाही निर्माण झाली औद्योगिकरण निर्माण झालं प्रदूषण निर्माण झालं सामाजिक गतिशीलता निर्माण झाली अशा पद्धतीचा बदल या चौथ्या अवस्थेमध्ये झालेला दिसून येत असतो तर आदिवासीचं आर्थिक जीवन या 4 टप्प्यांमध्ये कसं बदललं हे आपल्याला या पद्धतीने स्पष्ट करायचं आहे हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद.